ते खरं तर आता त्यांनी असं का पत्र दिलं आहे मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. माझी त्यांची चर्चा होऊ शकते इथपर्यंत आम्ही म्हणजे आमच्यातलं वातावरण असं मोकळं आहे. त्यांचा काही कुणाबद्दल समज गैरसमज झाला असेल तर तो आम्ही भेटून दूर करू. पण अशा पद्धतीची धमकी वगैरे देण्याचं राजकारण इंदापूर तालुक्यात कधी नाही आहे. दिली जाते त्या मित्रपक्षावरती आरोप करतायत की तालुक्यात फिरू दिलं जाणार नाही. मित्रपक्षाने अशी काय धमकी दिली स्टेजवरून? सगळ्या रोज तर राष्ट्रवादीवरती दिसतं. मी आता तुमच्याच मोबाईलवरती त्यांनी फडणवीस साहेबांना लिहिलेलं पत्र वाचलं. आता ते खरं तर आता त्यांनी असं का पत्र दिलं आहे मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. आणि माझी त्यांची चर्चा होऊ शकते इथपर्यंत आम्ही म्हणजे आमच्यातलं वातावरण असं मोकळं आहे. तुम्हालाच माझी विनंती राहील की अंतर्गत हा माहितीतल्या घटक पक्षांचा विषय आहे. त्यांचा काही कुणाबद्दल समज गैरसमज झाला असेल तर तो आम्ही भेटून दूर करू. पण अशा पद्धतीची धमकी वगैरे देण्याचं राजकारण इंदापूर तालुक्यात कधी नाही आहे लक्षात. आणि आमच्यापैकी कोणी आम्हालाही जाणीव आहे. आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत, राजकारण करतो एकत्र, आता निवडणूक लढायची आहे, असं कोण कोणाला धमकी दिलं हे करेल असं मला वाटत नाही. ते कोण कोण बोलल्यानंतर त्यांना त्या पद्धतीचं हे वाटलंय हे मला त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कळणार नाही. आमदार आमदार ते बाकी काही बोलतील पण असले धमकी विमकी द्यायचं काही विषय नाही. मग हे सगळं मग काय एकमेकावरती आरोप प्रत्यारोप राजकारण आरोप प्रत्यारोप राजकारणात एकमेकावरती चालतात पण धमकी याचा अर्थ वेगळा होतो. तसं काही दिवसांपासून उघडपणे बोलताना आता ते मी कसं म्हणणार तुम्ही दोन्ही. त्यांच्या कन्याने पण अनेकदा असे आरोप केले की आम्हाला साईडलाईन केलं जातंय, आम्ही इथून लढणार आहोत, मदत करणार नाही. त्यांची मुलं सातत्याने समोर येऊन बोलतात की आम्ही आता लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही मला विचारताय. मी तुम्हाला तेच सांगतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज कोणी कसं बोललं पाहिजे काय त्यासाठीच आत्ता इथं समन्वयाची मीटिंग आहे ना. ती समन्वयाची मीटिंग जी आत्ता चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी जी घेतलेली आहे ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले जे इश्यूज आहेत त्या इश्यूवरती आता टोकाचे विरोध असलेले पक्ष एकत्र आले. नाही नाही धमकी विमकी काही नाही, मी माहिती घेतली धमकी वगैरे असे काही दिलेली नाही. हो मग तेच की आम्हाला जर त्यांच्याशी जाऊन बोलावं लागेल की नेमकं त्या पत्राचा आशय काय, कुठं झालंय, कोण म्हटलं तुम्हाला, ते आम्ही तर बोलणारे कोण दोघ चौक आहे त्यांना विचारलं. पण ते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. बारामतीची बैठक झाली ते उपस्थित नव्हते आजच्या. माहित नाही कशामुळे. पहिलं विधानसभेचं क्लिअर करा म्हणजे विधानसभेचं क्लिअर करा पहिला. नाही नाही उघडपणे हर्षवर्धन पाटील असतील, त्यांची कन्या असतील ते बोलताना दिसून येत आहे, पुरंदर मध्ये पण बोलताना दिसून येत आहे. नाही असं काही नाराजीचं नाही, थोडस राजकीय दृष्ट्या मन दुखवलेली आहेतच ना, एकमेकाच्या विरोधात राहिलेलो आहोत त्यामुळे थोडंफार हे चालतंच. त्यांचं म्हणणं विधानसभेचं क्लिअर करा त्याशिवाय मी लोकसभेला काही शब्द देणार नाही. हे मग खालच्या कार्यकर्त्यांनी जर म्हणलं माझ्या नगरपालिकेचं क्लिअर करा किंवा ZP पंचायत समितीचं क्लिअर करा मग तुमचं बघू चालेल का. शेवटी एक सिस्टीम आहे कुठल्याही पक्षामध्ये ज्याचा त्याचा प्रत्येकाचा विषय आहे. तुम्ही पण तालुक्याचे नेते जिल्हाध्यक्ष आहेत, बार्गेनिंग वाटते का? नाही नाही बार्गेनिंग मी म्हणणार नाही त्याला. त्यांच्या मनातली ती काही खतखत असेल, भावना असेल तर त्याला सोल्युशन आहे ना. सोल्युशनच नाही म्हटलं तर मग ठीक आहे तुमच्यापाशी येऊन बोलणं, पण जिथं सोल्युशन आहे तिथं तुमच्यापर्यंत येऊन बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. ठीक आहे त्यांना विचारतो ना मी, तेच मी तुम्हाला म्हणतो माझं त्याचं काय. आम्ही व्यापात आहे, मी गेले 5 दिवस इंदापूरच्या बाहेर आहे आणि ह्या 4-5 दिवसातली ही काहीतरी डेव्हलपमेंट आहे. तर मी जरा आज उद्या फ्री झाल्यावरती त्यांच्याकडे जाऊन भेटतो बोलतो. पण मला खात्री आहे की असं काही आमच्या तालुक्यात कुठे असं घडणार नाही.